आजकाल दुनिया वेळेनुसार खूप बदलत आणि प्रगती करत आहे. त्यासोबतच आता पूर्वीसारखे इनोसंट आणि भोळे लोक फार कमी भेटतात आणि जास्तीत जास्त फायदा घेणारे चालाक चंट लोक जास्त भेटतात. कारण आजच्या दुनियेत आपलं काम काढून घेण्याशीच सगळ्यांना मतलब आहे. अशा परिस्थितीत तुमचा कोणी फायदा घेऊ नये, कुठलेही मोठे नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला थोडंसं स्मार्ट बनावं लागेल. त्यासाठी 5 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. पॉईंट नंबर 1, गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं अजिबात चांगलं नसतं. आचार्य चाणक्य सांगतात, जी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त चांगली वागते ती व्यक्ती कायम स्वतःचे नुकसान करून घेते. चांगल्या भोळ्या व्यक्तीला इतरांचे मन दुखवायला अजिबात आवडत नसते आणि त्यांच्या ह्या स्वभावाचा फायदा चलाक लोक घेत असतात. त्यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांना नीट ऑब्झर्व करा. हे मतलबी लोक काम पडले की बरोबर तुमच्या जवळ येतात, गोड बोलतात आणि काम झाले की परत गायब होतात. आणि जेव्हा कधी तुम्हाला गरज असते तेव्हा हे मतलबी लोक तुम्हाला अवॉइड करतात. त्यांच्या ह्या वागण्यामुळे भोळी लोक खूप हर्ट होतात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त चांगलं बनून राहू नका, जशास तसे राहा. पॉईंट नंबर 2, दुसऱ्यांच्या चुकांमधून आपणही शिकावे. प्रत्येक वेळी फक्त आपणच आपल्या चुकीमधून शिकावे असे काही नाही, तर दुसऱ्यांच्या चुकीमधून सुद्धा आपण शिकायला हवे. उदाहरणार्थ आजकाल ऑनलाईन फसवणूक झाली, चुकून OTP दिला तर अकाउंट रिकामे झाले, अशा बऱ्याचशा गोष्टी सर्रास ऐकायला भेटतात. तेव्हा आपली बुद्धी कायम तल्लक ठेवा. समोरची व्यक्ती बोलण्यात कितीही तरबेज असली तरी घाई गडबडेत लगेच कुठल्याच गोष्टी करू नका. समोरची व्यक्ती कितीही घाई करत असेल, मला विचार करायला वेळ द्या, बस एवढं बोलून विषय संपवा. पॉईंट नंबर 3, लोकांना पारखायला शिका. लोकांना ऑब्झर्व करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की समोरची व्यक्ती इतरांबद्दल काय बोलते, कसं बोलते हे नोटीस करा. जी व्यक्ती इतरांच्या चुगल्या तुमच्याजवळ येऊन सांगते ती व्यक्ती हमखास तुमच्या गोष्टी बाहेरच्या लोकांना जाऊन सांगणार. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रगती करत आहात हे बघून खरंच कोण खुश आहे आणि कोण नाही हे ओळखायला शिका. बऱ्याचदा असं होत असतं, आजच्या तुमच्या डिसिजनमुळे तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होणार असतो, तर तो फायदा होऊ नये म्हणून जाणून बुजून हे लोक आडकाठी बनून येत असतात, तर त्यांना ओळखायला शिका. पॉईंट नंबर 4, स्वतःला कधीही कमी लेखू नका. निसर्गाने प्रत्येकाला खास बनवले आहे. रेतीत पडलेला साखरेचा दाणा मुंगी उचलू शकते हत्ती नाही, आणि हत्ती जे ओझं उचलू शकतो ते मुंगी नाही उचलू शकत. माणसांमध्ये अगदी असेच आहे, प्रत्येकाची काहीतरी खासियत असते. आपल्यातील गुण ओळखा, त्यावर काम करा आणि आपल्या कमजोर गोष्टी कधीच इतरांना सांगत बसू नका. पॉईंट नंबर 5, आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. कधीही भावनेच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नका. खूप आनंदी असाल तर कोणतं वचन देऊ नका आणि खूप दुःखी असाल तेव्हा कोणताच मोठा निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना परिणामांचा विचार करा. मित्रांनो, भोळं असणं, इनोसंट असणं ह्यात काही चुकीचं नाही आहे, पण तुमचा वापर होतोय हे माहिती असून पण तुमचं गप्प राहणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना नीट पारखा, स्मार्ट बना आणि आयुष्यात प्रगती करा.